माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील 17 वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाली. 25 एप्रिल रोजी तिच्या पालकांनी पोलीस ठाणे दिंद्रुड येथे तक्रार दिली होती. यानंतर शनिवारी मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 40,000 रुपये मागितल्याची तक्रार वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पोलिसांनी हे आरोप नाकारत मुलीचा शोध सुरू असल्याचे सांगितले. यानंतर रविवारी पोलिसांनी फोन ट्रेसिंगच्या माध्यमातून मुलीचा माग काढला. मुलगी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात असल्याची माहिती मिळताच मुदखेड तालुक्यात मुलीचा शोध देखील लागला. मात्र मुलीचा शोध घेण्यासाठी दिंद्रुड ठाणे पोलीस अनिल गव्हाणकर यांनी 40,000 ची मागणी केली होती. या संदर्भात मुलीच्या नातेवाईकांनी बीड पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तक्रार देखील केली होती. तसेच रसवादाची ऑडिओ क्लिप ही दिली होती. या प्रकरणात अखेर 3 दिवसांनी ठाणे प्रमुख अनिल गव्हाणकर यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच यापूर्वीही दिंद्रुड पोलीस ठाणे येथे बरेच प्रकरण आर्थिक व्यवहारातून दडपण्यात आलेली आहेत. बीड अंमलदाराचा त्यात सहभाग असल्याचे जनतेतून बोलले जाते. पोलीस अधीक्षक यांच्यावर ही कारवाई करतील का अशी ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे, न्यूज टुडे 24, बीड.